त्याच्यामधून दाखवलेला बॅलन्स हा याच्या कुटुंबाला मिळतो हे आत्ताचं चित्र आहे, याकडेही आपण समाधानी लक्ष वेधलं पाहिजे. कधी कधी पैशाने का होईल, पैसा महत्वाचा नाही, त्याचा बहु महत्वाचा आहे आणि तो 20 वर्षांनी त्याला भेटायला. असे सगळे चढ उतार प्रगती हे सगळं पाहत 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 आम्ही 2017 पर्यंत आलो आणि तोटक स्वरूपामध्ये आठवणी मी तुमच्या पुढे मांडले. माझाही प्रवास मी थोडक्यात तुम्हाला सांगितला. या ठिकाणी एखादा माणूस तुटका कष्टात असेल त्याची उमेद वाढवण्याचं काम आपण करू शकतो. आपण सर्व कार्यकर्ते आहोत म्हणूनच तुम्ही घट्ट बसलेला आहे. कार्यकर्ता तसा असतो, आईची भूमिका आई आणि कार्यकर्ता सारखा असतो. आम्ही साधनाताई पाहिजे आईला रव्वा नसते, तिला जर बाळाचं दूध पाजायचं भले की शिक्षिका असेल शाळेत जाणार नाही, कोणाला नाही म्हणणार की मी आज तुला दूध नाही पाजतो, मी आज स्वयंपाक बनवणार नाही, रव्वा सुट्टी आहे. 24 तासी आईची भूमिका घेतो तो कार्यकर्ता, ही आनंद होण्याची व्याख्या. घड्याळाकडे पाहत नाही तो कार्यकर्ता. समाजात दुःख ज्याला दिसते, वेदना ज्याला दिसते तो कार्यकर्ता, अशी व्याख्या आनंदवाड्यांनी बांबेकरीवाड्याने केली. आणि त्यांनी जाण्याचा थोडासा प्रयत्न आम्ही कार्यकर्ते करू तर आनंदवाड्यात तुम्ही आम्हाला साथ देता, तुम्ही आम्हाला बढावा देता, तुम्ही आम्हाला मोठे समजता, तुम्हीही समाजासाठी काम करता. जे करत नसतील ते करू शकतात, इतरांनाही तुम्ही सांगू शकता. अनेक वस्त्या आपल्याला दिसतात, अनेक तरुण इथून भारावून जातात आणि त्या त्या वेळेला त्यांच्या संस्था आम्ही जाऊन पाहिल्या. तर माझ्यासारखा माणूस रडला तिथे जाऊन त्यांच्या संस्थेत. एका मुलाचं चित्र पाहिलं मी नगरला, अहमदनगरला. दीपक शिव त्यावेळेला माझ्यासोबत होता की काय मला आठवतो की त्या मुलाला विक्रीण्यावर फेकलेल्या मुलाला कुत्र्याने फाडलेलं होतं हे दृश्य होत. ते तरुण त्या उकिरड्यावर गेले आणि अशा फेकलेल्या मुलांचं काम करू लागले. याच्याही बाधित मुलांचं काम त्यांनी स्वीकार. ते म्हणाले की बाबा आंबेडकर समसंस्कार शिबिरामध्ये आम्ही गेलो, बाबा सांगित होते की तुम्ही सुखी व्हा मोठे व्हा, पण समाजामध्ये ज्यांना तुमची गरज आहे त्यांच्यासाठी एक तास तरी तुमच्याजवळ आहे का? तो तुम्ही त्या समाजाला शेवटच्या घटकासाठी होता. म्हणून आम्ही या कामाला लागतो प्रेरित होऊन. याला प्रेरणा नुसतं सांगणे ही प्रेरणा होऊ शकत नाही. तर सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद. माझे विचार आनंदवनाचे विचार माझे नाहीच, ते तुम्ही निमूटपणे शांत चित्ताने हा मोठी व्यक्ती आमचे काका कार्यकर्ते श्रीराम भाऊ आहे, सर्व मोठे लोक बसलेले आहेत आणि सर्वांचे आभार मानतो आणि सृजनचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. पुन्हा सर्वांना धन्यवाद देऊ आणि शुभेच्छा देऊ.